कोल्हापुरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडण्यास अद्यापही बंदीच आहे। कोल्हापुरात व्यापारी दुघट आता दुकाने उघडण्यावर ठाम झाले। प्रशासन आणि व्यापारी यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। मागील आठवड्यातील व्यापाऱ्यांना दिलेली सवलत रद्द करण्यात आली आहे। या आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा एकदा सवलत रद्द करण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांना दिलेली सवलत या आठवड्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे अत्यावश्यक सेवेखेरीज इतर दुकाने उघडण्यास कोल्हापुरात बंदी करण्यात आली आहे। मात्र तरीही व्यापारी दुकाने उघडण्यावर ठाम असून प्रशासन आणि व्यापारी यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे। शहराचा रुग्णदर कमी असल्याने व्यापाऱ्यांनी शहरातील दुकाने उघडण्याची परवानगी मागितली। गेल्या आठवड्यात ही परवानगी देण्यात आली होती, मात्र या आठवड्यात पुन्हा एकदा जिल्ह्याचा रुग्णदर वाढत असल्याचं पाहून निर्बंध घालण्यात आले। यामुळे व्यापारी नाराज झाले। दुकाने उघडण्यावर व्यापारी ठाम आहेत। प्रशासन त्यांची समजूत काढणार की अलिखित आदेशाने दुकाने उघडण्यास परवानगी देणार हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कोल्हापुरातील या संपूर्ण पेच प्रसंगावर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय परिस्थिती आहे कोल्हापुरात? व्यापारी आणि प्रशासन यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटताना दिसतोय। व्यापारी आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत, काय वाटतं, दुकानं उघडली जातील की पुन्हा बंद होईल? सुरेश सर, आपल्याला माहितच आहे की कोल्हापूरचा रुग्ण दर हा राज्यामध्ये सर्वाधिक आहे आणि त्यामुळे कोल्हापूरचं जे व्यापार आहे किंवा दुकानं जे आहेत, अत्यावश्यक दुकानाखेरीज इतर दुकानं आहेत ते गेल्या 90 दिवसापासून बंद आहेत। मात्र गेल्या आठवड्यात व्यापारी अधिकच आक्रमक झाल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एका आठवड्याकरता विशेष अशी सवलत दिली होती। मात्र पुन्हा एकदा जिल्ह्याचा रुग्णदर वाढताच असल्याचं दिसून आल्याने ही जो आदेश होता तो मागे घेऊन पुन्हा व्यापाऱ्यांच्यावर कडक निर्बंध घातले आहेत। मात्र व्यापारी आता उघडलेली दुकानं पुन्हा बंद करण्याच्या मानसिकतेत नाहीत। गेल्या 90 दिवसापासून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे ही दुकानं उघडण्याची मागणी करत व्यापारी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। आमच्यावरती काय असेल ते केसेस घालायचे ते घाला, मात्र आम्ही दुकानं उघडणारच अशा पद्धतीनं आक्रमक पवित्रा घेत व्यापारी आता रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे। प्रशासनाकडून मात्र या संदर्भात नेमकी भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। मात्र एकूणच पाहायला गेलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच आदेश काढला होता आणि या आदेशानुसार ही दुकानं बंद करण्यात आलेली, त्यामुळे कारवाई दर किती आहे आणि मृत्यू दर किती आहे, साधारण रुग्णसंख्या किती पट वाढते? नक्कीच कोल्हापूरची रुग्णसंख्या ही वाढताना पाहायला मिळते। रुग्णदर आहे तो 10.24 वर आहे आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर ही परिस्थिती विचारात घेता प्रशासनानं कडक निर्बंध लागू केलेले आहेत। मात्र व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की शहरातला रुग्णदर कमी आहे आणि शहरातली वाढती रुग्णसंख्या कमी आहे, त्यामुळे शहराचा फक्त विचार करावा आणि शहरातली दुकानं उघडण्यास परवानगी द्यावी। मात्र प्रशासन ही व्यापाऱ्यांची फक्त शहरापुरतीची सवलत मान्य करणार का? कारण ही जर सवलत मान्य केली तर इतर जी छोट्या मोठ्या बाजारपेठ आहेत, आजरा, गडिंग्लज असू दे किंवा इचलकरंजी सारखी शहरातल्या बाजारपेठ असू, त्या खुल्या करण्याची मागणी होणार आहे। इतर जिल्ह्यांमधला रुग्णदर कमी होतोय, कोल्हापूर ग्रामीण मधला रुग्णदर वाढतोय, याच्या मागचं काय कारण असावं? एकूणच पाहायला गेलं तर ह्या रुग्णदर वाढीची संख्या लक्षात घेता प्रशासनानं जी टेस्टची संख्या वाढवली आहे त्याचं मूळ कारण आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। कारण एखादा जरी रुग्ण पॉझिटिव्ह आढळला तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरती भर दिलेला आहे। एकूणच दररोजचा या चाचण्यांची संख्या विचारात घेतली 15 ते 20 हजार इतक्या चाचण्या या प्रशासनाच्या वतीने केल्या जात आहेत, त्याचमुळे हा रुग्णदर वाढतोय असं प्रशासनाचं सांगणं आहे। एकूणच प्रशासनाचं म्हणणं आहे की ह्या टेस्ट जरी आत्ता आम्ही वाढवत असलो तरी ह्या नागरिकांच्या सोयीसाठीच आहेत आणि काही दिवस थांबा हा रुग्णसंख्या दुकानं उघडण्यास परवानगी मिळेल असं आता वाटतंय का? जो संघर्ष सुरू आहे, दुकानं पुन्हा एकदा उघडतील असं वाटतंय का? एकूणच प्रशासन आणि व्यापारी यांच्यातला संघर्ष हा एकूणच पाहायला मिळतोय आणि जर ही दुकानं उघडण्यास परवानगी दिलेली नाही तर लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणात रोषाला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे प्रशासन जरी लिखित स्वरूपात ही दुकानं उघडण्यास परवानगी दिली गेली नाही तरी अलिखित स्वरूपात मात्र दुकानं उघडतील अशा पद्धतीचा एक आशावाद या सगळ्या व्यापाऱ्यांना आहे।
मात्र लोकप्रतिनिधींची भूमिका या एकूणच प्रकरणात महत्त्वाची आहे, आणि ते कशा पद्धतीने यावर निर्णय घेतात आणि त्यानंतरच या संपूर्ण प्रकरणावर काय तोडगा निघतो हेच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतो की कोल्हापूरमध्ये दुकानं उघडण्यावरून पुन्हा एकदा पेच प्रसंग निर्माण झालाय. व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, दुकानं उघडू द्यावीत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर प्रशासनानं पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्यास मनाई करण्याचा आदेश काढलाय.